चालू ऊस गळित हंगामासाठी पहिली उचल तीन हजार चारशे रुपये मिळावी अशी स्वाभिमानी शेतकरी वाहतूक रोखली जोपर्यंत ऊसाला दर जाहीर होत नाही तोपर्यंत ऊस तोड आणि वाहतूक होऊ देणार नाही असा इशारा देऊन या आंदोलनात कोणी विष कालवू नये असा इशाराही माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून आंदोलकांनी दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोळाव्या ऊस परिषदेत चालू गळीत हंगामात पहिली उचल चौतीसशे रुपये मिळावी आणि कारखाने दर जाहीर करेपर्यंत तोड बंद आंदोलनाची भूमिका जाहीर केली होती कोणत्याही कारखान्यानं अद्याप दर जाहीर केलेला नाही आणि आंतरराज्य ऊस वाहतुकीला सरकारनं बंदी घातली असताना कर्नाटककडे ऊस वाहतूक सुरू असल्याची माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना समजले या कार्यकर्त्यांनी भादौलेमधून कर्नाटककडे ऊस वाहून नेणारी अकरा वाहनं बुधवारी मध्यरात्रीनंतर गाठून इचलकरांची नजीक कोरोची इथं रोखली यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणू सोडला ऊसाला दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड आणि वाहतूक होऊ देणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला या ठिकाणी हा ऊस जो जात आहे कर्नाटकला जात आहे एकीकडे एक महाराष्ट्र राज्य शासनानं आदेश काढलेला आहे की राजबंदी ऊसाला राजबंदी केलेली आहे आणि असं असताना कलेक्टरना आदेश सगळ्या पोलीस ठाण्यांना काढलेला असताना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी महाराष्ट्रातला ऊस कर्नाटकाला पळवण्याचं या ठिकाणी षडयंत्र चालू आहे जसं आम्ही शेतकऱ्यासाठी न्याय हक्कासाठी लढतो तसं कारखान्याच्या हितासाठी आम्ही लढतो सरकार मोडीत मुड़ कर, काढण्याचा आमचा कोणताही हेतू नाही सरकार जगला पाहिजे आमचा ऊस आमच्या कारखान्यात गाळला पाहिजे ना आम्हाला दर मिळाला पाहिजे कारण कारखाने हे सुद्धा आमच्या मालकीचे आहेत आंतरराज्य ऊस वाहतुकीला सरकारनंच बंदी घातली आहे रात्री महाराष्ट्रातून कर्नाटककडे कर होणारी उसाची वाहतूक रोखणं पोलिसांचं कर्तव्य असलं तरी स्वाभिमानीचे कार्यकर्ते हे काम करतायत उस वाहतूक रोखून श्रेय घेण्याचा किंवा राजकारणाचा हेतू नाही तर शेतकऱ्याला चांगला दर मिळावा आणि कारखानाही जगला पाहिजे अशी स्वाभिमानीची भूमिका आहे त्यामुळं जो कारखाना चौतीशे रुपये दर देईल त्याला सवाद्य मिरवणूक काढून ऊस उस पाठवू दर कसा मिळवायचा आंदोलन कसं करायचं ते आम्ही ठरवू मात्र आंदोलनात कोणी विष कालावण्याचं काम करू नये असा इशाराही माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून आंदोलकांनी दिला या ठिकाणी हसन मुश्रीफ साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की ऊसकरी शेतकरी एकमेकाचा सक्का भाऊ आहे आणि उसकरी शेतकरी वाहन चालक हे एकमेकाचे सक्के चुलत भाऊ आहेत दर कसा घ्यायचा आंदोलन कसं करायचं हे आमचा मीटर हो आंदोलनात वीज घालवण्याचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी करू नका उद्या जर तुम्ही चौतीसशे रुपये दर जाहीर करत असाल आम्ही जे हिशोबानं मागत आहोत आम्ही अ हिशोबी मागत नाही आणि म्हणून गेल्या पस्तीसशे रुपये क्विंटल साखरेच्या भावानं चढ्या दराने या ठिकाणी साखर विक्री होत आहे आणि हा हिशोब जर तुम्ही समजावून सांगा जर उद्याच्या काळात चौतीसशे रुपये दर जर तुम्ही जाहीर कराल तर तुमच्याही कारखान्याला वाजत गाजत मिरवणुकीने या ठिकाणी आम्ही ऊस घालण्यासाठी येऊ साखर कारखाने सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे आता साखर कारखान्याच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय या आंदोलनात इचलकरंजी आणि कोरोचीमधील स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते